नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. भांड्याचं लिक्विड संपलं की महिलांना खूप मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे भांडे कशाने घासायचे. तर घरच्या घरी आपण भांड्याचं लिक्विड बनवणार आहोत. दाग धब्बे पडलेले स्टीलचे जे नळ असतात बाथरूमचे किंवा आपल्या बेसिनचे, तर ते नळ आपल्याला अगदी चकचकीत आणि स्वच्छ कसे करायचे, सो पॅट्रिकने सांगितलेलं आहे. त्यावरती जे दाग असतात ते खूप स्ट्रॉंग असतात पाण्याचे, तर ते कसे स्वच्छ करायचे ते पण बघूया. त्यासोबतच चहाची चाळणी, टूथपेस्ट, टूथब्रश याचा सुद्धा छान असा उपयोग सांगितलेला आहे. नवीन आणि जुन्या ब्रशचा वापर कशाप्रकारे करायचा ते पण सांगितले. चहाची चाळणी बऱ्याचदा खूपच ब्लॉक होते, खराब होते, तर त्यालासुद्धा अधूनमधून एका सोप्या ट्रिकने कसं साफ करायचं ते पण सांगितलं. सध्या सुरुवातीला आपण काय करतो आहे, पाऊण कप पाणी घेतलं आहे, त्यामध्ये एक कम्फर्टचा पाऊच टाकला आहे मी. फक्त 5 रुपयाला मिळतो तो पाऊच वापरलेला आहे. तुम्ही जर कम्फर्ट जे आहे ते बाटलीतलं वापरत असाल तरी काही हरकत नाही, अर्धं झाकण वापरा. आणि त्यानंतर यामध्ये 1/2 चमचा खायचा सोडा घालायचा आहे. तर मी इथे खायचा सोडा घातला आहे. तुम्हाला माहीत आहे क्लिनिंगसाठी खायचा सोडा खूप जास्त उपयुक्त आहे आणि चांगला फ्रेग्रन्स यावा आणि सगळा व्यवस्थित वास वगैरे व्यवस्थित राहावा आपल्या लिक्विडला, म्हणून आपण यामध्ये कम्फर्ट वापरले. आणि त्यासोबतच क्लिनिंग सुद्धा छान होते कम्फर्टनेसुद्धा आणि वासही छान येतो आपल्या लिक्विडला. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर मी कोणताही डिटर्जंट तुम्ही घालायचा आहे तर माझ्याकडे जे होतं ते मी घातलेलं आहे, कोणत्याही कंपनीचा असेल तरी चालेल. आणि 1 चमचाभर घालायचं आहे फक्त. त्यानंतर यामध्ये आता मी पाणी घेतलं आहे बाटलीमध्ये, तर अर्धी बॉटल पाणी आहे. अजून पाणी आपण यामध्ये ॲड करूया, पण त्या अगोदर हे तयार केलेलं लिक्विड जे आहे ते यामध्ये टाकूया. चमच्याने थोडंसं याला कपामध्येच मी ढवळून घेतलं आहे. सगळे मिश्रण जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे. आणि याला कलर बघा, सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर आलेला आहे. लिक्विड खूप छान होतं. ओतून घेताना मात्र खाली एखादी प्लेट वगैरे ठेवायची, म्हणजे या बाटलीमध्ये आपण जेव्हा हे लिक्विड ओततो तेव्हा थोडंफार सांडू शकतं साईडला, तर त्याचा वापर करता येतो. म्हणून अशा प्रकारे प्लेट ठेवायची खाली. आता मी 1 कपामध्ये काही लिक्विड बनवलं, कारण आपण कितीही पाण्यात बनवलं तरी आपण नंतर 1/2 लिटरच्या प्रमाणात हे लिक्विड बनवत होतो, त्यामुळे त्यासाठी लागणारं जे साहित्य होतं ते तेवढंच वापरायचं आहे. पाणी तुम्ही कपामध्येच घ्यावं असं नाही, ग्लासभर पाण्यात जरी हे लिक्विड बनवलं आणि नंतर बाटलीमध्ये ओतलं तरी चालेल, कारण आपण इथे 1/2 लिटर पाण्याचं हे लिक्विड बनवणार आहोत. डायरेक्टली तुम्ही 1/2 लिटर पाण्यामध्ये सुद्धा सगळ्या वस्तू टाकू शकता आणि ते 1/2 लिटर पाणी एखाद्या बाटलीमध्ये असं काढायचं आहे. आता मी इथे ही जी पाण्याची बाटली आहे ती 1/2 लिटरची आहे, तर यामध्ये भरलेलं आहे आणि याच्या टोपणाला थोडेसे छिद्र पाडलेले आहे, त्यामुळे आपल्याला पटकन पाहिजे तेवढं लिक्विड काढून घेता येतं आणि भांडे घासता येतात. आता मी इथे तुम्हाला भांडे घासून दाखवते. थोडंसं स्टीलचं भांडं आहे हे, आणि आता याला छान असं या लिक्विडने क्लीन करते. क्लिनिंगसाठी उपयुक्त असलेल्या 3 वस्तू एकत्र आलेल्या आहेत, त्यामुळे रिझल्ट आपल्याला अतिशय उत्तम असा मिळणार आहे. खायचा सोडा, त्यासोबतच खायच्या सोडाने चकाकी आली यावरती, आणि डिटर्जंट आहे, त्यासोबतच आपल्या लिक्विडमध्ये सुंदर असा सुगंध येण्यासाठी आपण कम्फर्ट वापरले. बघू शकता स्टीलचं भांडं चकचकीत आणि स्वच्छ झालं होतं. त्यानंतर आता मी पूर्ण भांडी या लिक्विडने घासून घेतली. त्यानंतर इथं जे सिंक आहे ते स्टीलचं आहे ना, तर याला मी घासून दाखवते तुम्हाला. यावरती सुद्धा भरपूर शाईन येते आणि स्वच्छ होतं. अशाच प्रकारच्या भरपूर वस्तू आपण या लिक्विडने स्वच्छ करू शकतो. आता यामध्ये सिंकमध्ये सुद्धा व्यवस्थित हे घासून घेतलं तर अगदीच कधीही याचा वास येत नाही, खराब होत नाही. जसं आपण विम जेलने हे दररोज भांडे घासल्यानंतर घासून घेतच असतो, तसंच या लिक्विडचा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने वापर करू शकता. रेग्युलर वापरासाठी सुद्धा तुम्हाला ही बाटली भरून ठेवता येते. अगदी एकदा बनवली तर तुमची 1/2 लिटरची बाटली महिनाभर चालू शकते, कारण त्यासाठी आपल्याला काहीही खर्च करावा लागत नाही. जेव्हा कधी विमजेल संपेल तुमचं किंवा साबण संपेल तेव्हासुद्धा तुम्हाला हे लिक्विड अगदी आयत्या वेळेलासुद्धा बनवता येईल. सोपं आहे बनवायलासुद्धा, कोणीही बनवू शकेल. आणि यामध्ये वापरलेलं साहित्य देखील आपल्या किचनमध्ये आणि घरामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळे हे काही अवघड नाही आहे. याचा वापर आपण आत्ता बघितला सिंक घासण्यासाठी देखील करू शकतो. त्यानंतर मग आणखीन एक उपयोग मी तुम्हाला दाखवते, तो म्हणजे मुलांच्या ज्या बॉटल्स असतात स्कूलच्या, तर त्यासुद्धा स्वच्छ निघतात, शिवाय याचा वास देखील खूप छान येतो आणि चकचकीत स्वच्छ होतं. यामध्ये थोडं लिक्विड टाकलं, पाणी टाकलं बाटलीमध्ये, आणि आता याला मी स्वच्छ असं धुवून घेते. तर आतून स्वच्छ निघावं म्हणून मी हा टूल वापरते आहे. हा टूल रेडीमेड आहे
अशा पद्धतीने आपण याला आतमध्ये इन्सर्ट केले बाटलीमध्ये आणि सगळीकडे एकसारखं फिरवून आपण हे लिक्विड बाटलीमध्ये सगळीकडे एकसारखं पसरवून घेतोय. बाटली घासून झाली की नंतर बाहेरून सुद्धा थोडीशी घासणीने घासून घ्यायची आणि चकचकीत अशी स्वच्छ अशी बाटली तुम्ही बघू शकाल. अगदी विमजेलच असावं असं काही नाही, जेव्हा संपेल तेव्हासुद्धा तुम्हाला ऑप्शन म्हणून हे लिक्विड बनवून ठेवता येईल. नक्कीच उपयुक्त असा व्हिडिओ आहे आजचा. सगळा व्हिडिओ बघा, कुठलाही व्हिडिओचं पोर्शन स्किप करू नका. खूप साऱ्या क्लिनिंगच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. तर ही आपली पहिली टिप होती. तर ही घरगुती बनवलेलं जे काही आपलं भांड्याचं लिक्विड आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. मग आता हा जो व्हिडिओ आहे यामध्ये अजून मी क्लिनिंगच्या काही टिप्स शेअर केलेल्या आहेत, तर त्यासुद्धा अतिशय उपयुक्त अशा आहेत, किचनमधल्या बेस्ट अशा टिप्स आहेत. निवडून काढलेल्या अशाच काही टिप्स मी दररोज शेअर करत असते, त्यामुळे आपलं चॅनल नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब केलं तर फायद्याचं ठरेल, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ बघा, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि आवडले तर मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करू शकता. पुढची टिप बघूया, ती म्हणजे एक स्क्रॉच ब्राईडची छोटीशी घासणी घ्यायची आहे आणि त्यावरती थोडंसं टूथपेस्ट टाकायचं. ही टिपसुद्धा खूप अत्यंत उपयुक्त आहे प्रत्येक महिलांसाठी, कारण जी चूक आपण वारंवार करतो ती चूक मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यामुळे आपली काही भांडी अस्वच्छच राहतात, स्वच्छ होतच नाही. तर ती भांडी कशी स्वच्छ करायची ते सांगते. इथे बघा, मी इथे घेतलेली आहे चहाची चाळणी आणि डबल लेअर असलेली स्टीलची चाळणी असते, त्यावरती अशा पद्धतीने आपण काय करायचं, थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे आणि तो गाळून घ्यायचा. खायचा सोडा पूर्ण मी यामधून बाहेर गाळून काढलेला आहे आणि थोडाफार चाळणीला लावलेला आहे. तर बघू शकता घासणीवरती मी खायचा सोडा टाकला, त्या अगोदर टूथपेस्ट टाकली होती आणि घासणी ओलीच होती. आणि ओली नसेल तर तुम्ही थोडीशी पाणी टाकून ओली करून घ्यायची आणि अशा पद्धतीने सगळ्या घासणीला लावून ठेवायचं, जेणेकरून यामध्ये जे काही जर्म्स असतील किंवा कीटक असतील ते सुद्धा सगळे निघून जातात. 8 दिवसानंतर का होईना एखाद्या वेळेस तरी चाळणीची जी आहे ती डीप क्लिनिंग नक्की करून घ्यायची, जेणेकरून बारीक सारीक गोष्टींकडे आपलं देखील लक्ष राहतं आणि या सगळ्या वस्तू काळ्या पडत नाहीत, खराब होत नाहीत आणि जास्ती दिवस टिकतात सुद्धा. चाळणी साईडला ठेवते. त्यानंतर घेतलेला आहे मी लायटर आणि बऱ्याचदा वापरामध्ये लायटरसुद्धा चिकट तेलकट वगैरे होतच होतं. 8 दिवसाला 15 दिवसाला एकदा तरी यावरती अशा पद्धतीने हात फिरवूनच घ्यायचा. टूथपेस्ट घेतलं आणि त्यावरती थोडीशी आपण खायचा सोडा टाकलेला होता. अगदी टूथपेस्टनेसुद्धा हे लायटर जे आहे ते स्वच्छ करता येतं. दोन्ही घ्यायची पण गरज नाही, पण आता मी घेतलेलंच होतं त्यामुळे याचा वापर मी इथे पण केला आहे. लायटर हलक्या हाताने घासून घेतलं की लगेच कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं. हवं तर थोडंसं कापडावरती पाणी देखील टाकू शकता, पण लायटरमध्ये पाणी जाईल इतपत पाणी टाकू नका खूप जास्त. थोडंसं टाका, वरतून क्लीन झालं पाहिजे. बाकी त्यानंतर हे लायटर तुम्ही थोडंसं उन्हाळा कोरडं करू शकता किंवा हवेला देखील ठेवू शकता. यामध्ये पाणी जाणार नाही अशाच पद्धतीने मी सांगितलं तसं कोरडं कोरडं करून घ्यायला. लायटर इथे स्वच्छ असं क्लीन झालेलं आहे, चमकत आहे बघू शकता. या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी असतात, काही टिप्ससुद्धा अतिशय छोट्या छोट्या असतात, बारकाईने लक्ष दिलं तरच या गोष्टी कळतात, नाहीतर किचनमध्ये आपल्याला पटकन या गोष्टी नजरेला पडत नाहीत. आपल्याला लक्षातसुद्धा येत नाही की या वस्तू आपल्या काळ्या झाल्यात किंवा चिकट झालेल्या आहेत, यावरती थर कुठला तरी जमा झालेला आहे त्यामुळे या डल दिसत आहेत, अजिबात लक्षात येत नाही. पण नक्कीच या बारकाईने पाहिल्या पाहिजे गोष्टी, त्यानंतरच आपल्याला या वस्तू काळ्यात झालेल्या आहेत हे लक्षात येतं. आणि बघू शकता यावरती चाळणीवरतीसुद्धा भरपूर काळं असं पाणी निघालं आहे आणि याला मी हलक्या हाताने घासणीने घासलं, पण तुम्ही बघू शकता चाळणी जी आहे ना ती डबल लेअरची असते, खाली मोठा लेअर आणि वरती त्याच्या बारीकवाली चाळणी असते. तर या दोन्ही लेअरनी बनवलेली ही स्टीलची चाळणी घासायला खूप अवघड असते, त्यामुळे याला 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा तरी डीप क्लिनिंग करायची. तर कशी करायची ते सांगते. सुरुवातीला असंच घासून घेतलं मी जसं तुम्हाला आता दाखवलं तसं. त्यानंतर थोडंसं टूथपेस्ट एका ब्रशवरती घ्यायचं. हा ब्रश जो आहे तो वापरातला नाही, क्लिनिंगसाठी सेपरेट ठेवलेला हा ब्रश आहे. मला बऱ्याचदा किचनच्या वस्तू साफ करायला हा ब्रश कामी येतो, त्यामुळे हा ब्रश मी किचनमध्ये ठेवलेला आहे क्लिनिंगसाठी. जेव्हा मला भांडी साफ करायची असतात तेव्हा मी हा ब्रश वापरते. तशाच प्रकारे तुम्हीसुद्धा एखादा नवीन ब्रश घ्या आणि तो क्लिनिंगसाठी ठेवून द्या.
चाळणी बघा, मी टूथपेस्ट घेतली आणि टूथपेस्टने पूर्ण घासून घेतली. आजूबाजूने कडेने जिकडे लालसर पिवळसर पडलेली चाळणी होती किंवा काळपट पडली होती त्या सगळ्या ठिकाणी मी चाळणीवरती टूथपेस्ट असं घासून घेतलंय, फिरवून घेतलंय आणि याचा फेस देखील झालेला आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे एकसारखी चाळणी घासल्यानंतर यामध्ये जे आपल्या ब्रशचे दात आहेत ते सुद्धा घुसले जातात, त्यामुळे बारीक सारीक यामध्ये कचरा अडकल्यासारखा आपल्याला दिसून येतो. म्हणजेच आपले ते चहा पावडरचे कण असतात आणि ते कण एकदा दोन्ही चाळणीच्या मध्ये अडकले की ते निघत नाही. म्हणजे हे बघा, चाळणीची जी लेअर असते बारीक जाळीची, त्या लेअरच्या मध्ये अडकलेले कण निघत नाही. पहिली चाळणी बघितली होती 2 मिनिटांपूर्वी तुम्ही घासण्याच्या अगोदरची, ब्रशने घासली नव्हती तेव्हा, त्यामध्ये भरपूर असे बारीक बारीक कण होते जे आपल्या चहा पावडरचे होते आणि ते आता पूर्ण निघालेले आहे जेव्हा टूथब्रशने घासले तेव्हा. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील चाळणी टूथब्रशने एकदा तरी घासून घ्या, कारण हा टूथब्रश खूप जास्त कामी येतो. फक्त दात घासण्यासाठीच नाही तर घरामध्ये क्लिनिंगसाठी सुद्धा टूथब्रशचा वापर नक्की करा, कारण अतिशय उपयुक्त अशी टीप आहे. प्रत्येक गृहिणीला आपल्या किचनमध्ये एक तरी ब्रश ठेवायलाच पाहिजे. अजून कशासाठी आपण टूथपेस्ट वापरू शकतो ते सांगते. इथे मी घेतलेलं आहे कोलगेटचं थोडंसं टूथपेस्ट. कोणत्याही ब्रँडचं टूथपेस्ट असेल तरी चालेल, इथे माझ्याकडे हे होतं म्हणून मी हेच घेतलं. आता इथे घेतलेला आहे क्लिनिंगचा ब्रश आणि तो ब्रश घेऊन मी इथे स्टीलचा जो नळ आहे तर तो नळ मी स्वच्छ करून तुम्हाला दाखवणार आहे. यावरती बघा भरपूर असे क्षारचे पाण्याचे दाग आहेत ज्याने आपला नळ जो आहे तो पिवळसर आणि काळसर थोडासा कसा गंजल्यासारखा आणि त्यावरती दाग धब्बे पडून थोडासा स्टील त्याचं नाहीसं झालं आहे, म्हणजे दिसत नाही, अजिबात चमकत नाही आहे. तर याला आपण चकचकीत करूया, स्वच्छ करूया. थोडंसं टूथपेस्ट घेतलं आहे, एका वेळेला दात घासण्यासाठी जेवढं टूथपेस्ट लागतं ना तेवढंच घ्यायचं. आणि हे काम आपल्याला महिन्यातून एकदा तरी नक्की करायचे, कारण यावरती पुन्हा पाण्याचे दाग पडलेले असतात आणि ते आपल्याला परत क्लीन करावे लागतात. तर ही आहे डीप क्लिनिंग आपल्या नळाची. नळाच्या आजूबाजूचा एरियासुद्धा मी अशा प्रकारे ब्रशने घासून घेतला, कारण पाण्याचे दाग पडून आपल्या या टाईल्ससुद्धा खूप खराब झालेल्या असतात. तर या टाईल्स क्लीन करण्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल. मला सांगा तुमच्यापैकी कोणी कोणी आपल्या चॅनलवरचा घरगुती बनवलेल्या पितंबरीचा व्हिडिओ पाहिलेला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नसेल पाहिला तर नक्की पहा, खूप छान अशी मी पितांबरी बनवून दाखवली होती तांब्या पितळेच्या भांड्यावरती उपयुक्त अशी. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. नळ बघा इथे स्वच्छ झालेला आहे, मी घासून घेतला पूर्ण ब्रशने. ब्रशच्या जागी तुम्ही कुठलेही स्क्रबर वगैरे वापरू शकता आणि ब्रशने सुद्धा स्वच्छ हे करू शकता. ब्रशने जर केलं तर बारीक सारीक किचकट एरियासुद्धा छान क्लीन होतो. अशा पद्धतीने आजच्या या सगळ्या टिप्स होत्या, यूजफुल होत्या, नक्कीच प्रत्येक गृहिणीला उपयोगी ठरणाऱ्या होत्या, पैशाची बचत करणाऱ्या आणि वेळेची बचत करणाऱ्या सुद्धा. सगळ्या आजच्या या स्मार्ट टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.